राज्यामध्ये परत एकदा दंगेचा उद्रेक होतोय. कुठलाही वाद काढून त्या ठिकाणी जमाव जमावला जातोय आणि उद्रेक सुरू होतो. असं जे काही घडलं दोन तीन ठिकाणी ते महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणारं नाही. माझं राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला आणि विशेषतः ज्या ठिकाणी असे प्रकार घडले त्या भागातल्या जनतेला कळकळीचं आव्हान आहे की महाराष्ट्र हे संयमी शांतताप्रिय राज्य या ठिकाणच्या सर्वसामान्य लोकांना कायदा हातात घेण्याच्या संबंधीची प्रवृत्ती नाही. कुणीतरी काहीतरी फसण्यातून जाणीवपूर्वक वादविवाद वाढायचा प्रयत्न करत असतील त्यांनाही माझा अपील आहे की याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते आणि सामान्य माणसाच्या हिताच्यासाठी ही न घडेल अशी काळजी घ्या. शासकीय यंत्रणा विशेषतः पोलीस यंत्रणा जी काही फावलं टाकतात त्या यंत्रणेला सर्वसामान्य लोकांनी मनापासून सहकार्य द्यायची गरज आहे. आपण सगळ्यांनी यंत्रणेला सहकार्य दिलं तर ही अवस्था तातडीनं बंद झालेलं चित्र आपल्याला बघायला मिळेल. कोल्हापूर शहर असो किंवा अन्य शहर असो या सगळ्या शहरांचा सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक असा अशी पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे अशी पार्श्वभूमी असेल तिथं शांतताच निर्माण केली पाहिजे. शाहू महाराजांचं तरणाराणीचा आदर्श ठेवून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक केली पाहिजे आणि माझी खात्री आहे की चार दोन लोक कोणते चुकीचं वागत असेल पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्याच्या नंतर राज्य शासनाने त्याच्यामध्ये सामंजस्याची भूमिका घेतल्यानंतर ही स्थिती बदलेल, शांतता प्रस्थापित होईल आणि त्याला सगळ्यांनी साथ द्यावी एवढंच माझं आव्हान आहे. साहेब, शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांना थेट अनुदान कसं मिळेल यासाठी आपण असं आहे की यापुढे एकदा असा प्रकार झाला होता आणि त्यावेळेला निशेच्या भाषेमध्ये जवळपास 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय ठराविक काळासाठी घेतला होता. आज अवस्था तीच आहे. शेतीचा जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे आणि दुसरी गोष्ट अशी जिथं जिल्ह्यात शेती आहे त्या जिल्ह्यात शेतीमध्ये आज दुधाचा व्यवसाय हा त्या कुटुंबियांचा संसार चालवतो आणि त्यामुळे दुधाची किंमत इतकी घसरलेली की या सामान्य शेतकऱ्यांच्या दृष्टीनं अजिबात योग्य नाही आणि म्हणून मी स्वतः पुढच्या 10-15 दिवसात राज्य सरकारची विचारविनिमय करणार आहे, त्यांना विनंती करणार आहे की यातनं काहीतरी मार्ग करा. मुख्यमंत्र्यांची भेट या कामासाठी घेणार आहे. होळकर असं नाव आपल्या बारामती जी शासकीय हॉस्पिटल आहे त्याला देण्याचा निर्णय घेतला, परंतु स्थानिकांना स्थानिक आमदार असतील किंवा स्थानिक खासदार असेल यांना विचारात घेतलं नाही असे असं निर्णय त्यांनी जाहीर केला. तो कसा केला, काय केला, कशा पद्धतीने केला याची चर्चा होऊ शकते आणि एकदा निर्णय जाहीर केल्याच्या नंतर त्याच्यात वाद व्हायला नको ही भूमिका सगळे मिळून घेऊ आणि जो काही निर्णय असेल त्याची अंमलबजावणी करू. सर, शेतकऱ्यांचे म्हणले जातात परंतु त्यांच्या मुळापर्यंत पोहोचलं जात नाही. सरकार अपयशी ठरत आहे. त्यांच्या जी काही मूलभूत गरजा आहेत म्हणजे पीक कर्ज असो किंवा काय आणि काय साधनं आहेत, आता मधी अतिवृष्टी झाली, पिकांच्या फळबागांचे नुकसान झालेलं आहे, अजून देखील त्यापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचली जाते. असं की धोरणं जाहीर केली पण त्याची कृती ही दिसत नाही. मी काल मराठवाड्यामध्ये होतो, विदर्भातल्या एका जिल्ह्यात होतो, त्या सगळ्या ठिकाणी मला एक गोष्ट ऐकायला मिळाली
मागची अतिवृष्टी आणि गारपीट यांनी जे नुकसान झालं आणि त्यासाठी मदत जी जाहीर झाली ती निदान अद्याप त्यांच्यापर्यंत पोचलेली नाही, ही गोष्ट चांगली नाही आहे. शेवटी काही आयुष्य जो इन्व्हान जागतो, लोकांचा भूकेचा प्रश्न सोडवतो, त्याच्या संकटाच्या काळात या वैराज्याला शासनानं मदत केलीच पाहिजे आणि तो आग्रह त्यांचा आहे, तो काही चुकीचा नाही. त्याला सहकार्य करणं हा प्रयत्न माझ्यासारखे लोकसुद्धा करते. काल मला नितीश कुमारांचा फोन होता की त्यांच्या राज्यामध्ये की देशातल्या विरोधी पक्षाच्या प्रमुखांची एक बैठक बोलवतात, मला ते निमंत्रित केलं, मी जाणार आहे. असं आहे की या निमित्तानं देशात अध्यक्ष प्रश्न आहे, त्या प्रश्न एकत्र येऊन एक भूमिका घेण्याची आवश्यकता दिसते आणि ती घ्यायची असेल तर विविध राजकीय पक्षांना एकत्रित यावंच लागेल, सरकारच्या सोबत सामूहिक भूमिका मांडावीच लागेल आणि त्यासाठी हा जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नाला माझा आणि अनेक आमच्या सहकारी मित्रांचा पूर्ण पाठिंबा.